पहिल्या दिवसापासून त्यात नवीन काय आहे ते पहिल्या दिवसापासून ते सांगत आहेत. नवाब मलिक यांचा राजीनामा झाला पाहिजे, पण नवाब मलिक यांच्यावर कोणते आरोप सिद्ध झाले नाहीत. कुठल्या तरी एजन्सीने मंत्र्यांना आत तुरुंगात ठेवायचं आणि त्या तुरुंगात ठेवलेल्या मंत्र्यांचे आम्ही राजीनामे घेत बसायचे, याच्या हे काही संयुक्ती काय असं मला वाटत नाही. त्यामुळं एखादा आरोप सिद्ध झाला, गुन्हा सिद्ध झाला की मग मंत्र्यांचा राजीनामा वगैरे ह्या सर्व गोष्टी समजू शकतो. अनिल देशमुखांच्या बाबतीत पहिल्यांदा त्या घटना झाल्या त्यावेळी आम्ही ते सगळं खरं समजून काही पावलं टाकली. त्यांनी राजीनामा स्वतःहून दिला, पण नंतर असं लक्षात आलं की त्यांच्यावरचा कोणताही आरोप सिद्ध होत नाही. मग वेगवेगळे गुन्हे त्यांच्यावर नोंद करणे, 95 वेळा त्यांच्या वेगवेगळ्या स्थानांना 95 ठिकाणी छापे मारणे, या अशा गोष्टी चालू आहेत. त्यामुळं हे जाणीवपूर्वक होतं आहे ही धारणा सगळ्यांचीच झालेली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या बाबतीतही त्यांना त्यांची संधी जर दिली असती तर कदाचित ते समजूत घालू शकले असते, पण त्यांनाही अरेस्ट केलेलं आहे. त्यामुळे मंत्री असणारा माणूस, कोणत्याही प्रश्नाला सहकार्य करायला तयार असणारा व्यक्ती यांना तुरुंगात ठेवून काय मिळणार आहे. त्यांना उलट माहिती देऊन स्पष्टीकरण देण्याची संधी द्यायला पाहिजे होती, ती होत नाही. आता त्यांचे राजीनामे आम्ही घेत बसणं हे योग्य आहे असं मला वाटतं.